नमस्कार, JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण सुक्या लाल मिरचीच्या बियांची खवंग व रुचकर अशी चटणी करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे आहे. एक वाटी मिरचीच्या बिया घेतल्या आहेत. आपण तिखट व मसाला बनवण्यासाठी लाल मिरची आणतो, वाळवतो, त्यावेळी अशा बिया निघतात. त्याच बिया मी गाळून निवडून स्वच्छ करून घेतल्या आहेत. अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी तीळ, एक चमचा दाणे, एक चमचा जिरे, अर्धा चमचा लाल तिखट, 15 ते 20 लसूण पाकळ्या चवीनुसार मीठ घेतले आहे. मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे. त्यात आता आपण चटणीचे सर्व साहित्य भाजून घेऊ. शेंगदाणे टाकते, शेंगदाणे छान खमंग भाजून घेऊ आपण. बियांची चटणीची रेसिपी अगदी जुनी आहे. माझी आजी करायची अशी चटणी, खूप छान लागायची. शेंगदाणे छान खमंग भाजून झाले आहे. मी आता ताटात काढून घेते. आता याच कढईत आपण तीळ भाजून घेऊ. तीळ पण छान खमंग भाजून घेऊ आपण. तीळ पण छान खमंग भाजून झाली आहे. तडतड आवाज येतोय. आता आपण ही तीळ पण काढून घेऊ ताटात. आता तापलेल्या कढईत मी मिरचीच्या बिया टाकते. हे आपण आता कमी गॅसवर खमंग भाजून घेऊ. मिरचीच्या बिया पण छान लालसर भाजून झाले आहे. त्यात मी आता धणे टाकते. धणेही भाजून घेऊ आपण. जिरे, धणे जिऱ्यामुळे छान लागते चटणी. खूप ही चटणी आपण कोरडीच करणार आहोत. मिरचीच्या बिया, धणे, जिरे छान भाजून झाले आहे. मस्त खमंग वास येतोय. मी आता गॅस बंद करून घेते. मिरचीच्या बियासुद्धा भाजून झाल्या आहेत. मी आता हे सगळं ताटात काढून घेतले आहे. आता हे सर्व साहित्य गार झाल्यावर आपण मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊ. मिक्सरचे भांडे घेतले आहे. त्यात आता बिया टाकून घेते. भाजलेल्या मिरचीच्या बिया, धणे व जिरे टाकून घेते. प्रथम आपण आता ह्या बिया छान बारीक करून घेऊ. मिरचीच्या बिया मिक्सरच्या भांड्यात छान बारीक करून घेतल्या आहे. त्यात आता तीळ टाकते, भाजलेले शेंगदाणे, लसूण, मीठ, तिखट. तिखट थोडेच घेतले आहे मी, कारण मिरचीच्या बिया तिखटच असतात. आता हे सर्व आपण परत बारीक करून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात चटणी छान तयार झाली आहे. मस्त बारीक झाली आहे. आता आपण हे बाऊलमध्ये काढून घेऊ. छान खमंग व रुचकर अशी बियांची चटणी तयार झाली आहे. भाकरी, पोळी, दशमी, थालीपीठासोबत खायला खूप छान लागते. 1 ते 1.5 महिना छान टिकते. तर मग आपण पण अशा पद्धतीने चटणी घरी नक्की करून बघा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.